लोकांचे प्रश्न तिथे समजून घ्या असं मनसे अध्यक्षांनी सल्ला तर दिलेला आहे नगरसेवकांना आणि त्याचबरोबर शिवसेनेवर त्यांनी टोला देखील हाणलेला आहे. आणि यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत राज्यसभाच्या उमेदवारी संदर्भातली आणि त्याचबरोबर शरद पवार नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात. मुख्यमंत्री ही जबाबदार व्यक्ती असते आणि त्यांनी तारतम्य बाळगलं पाहिजे. शरद पवार यांनी या शब्दात केजरीवाल यांच्यावर टीका केली. आपण बघतोय मुख्यमंत्री ही जबाबदार व्यक्ती असते आणि त्यांनी त्याचं तारतम्य बाळगलं पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. केजरीवाल यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे. दुसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये 50% घट झाली आहे असं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी असं मला वाटतं असं देखील पवार यांनी मत व्यक्त केलंय. पण अनेक जण अस्वस्थ आहेत त्यामुळे आणखी एखादा अपक्ष रिंगणात येऊ शकतो असं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. युपीए 2 आता अधिक गतिमान दिसतं आहे आणि निर्णय घेतले जात आहेत याबद्दल पवार यांनी समाधान देखील व्यक्त केलं. आपल्याला माहिती आहे काही वेळापूर्वी शरद पवार आणि माजिद मेमन यांनी अर्ज देखील दाखल केलेला आहे. बघूयात पवार शरद पवार यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय. आज खऱ्या अर्थाने देशामधलं वातावरण थोडं अस्वस्थ अशा प्रकारचं हे मान्य केलं पाहिजे. जी काही निवडणूक होईल ती दोन संघटनाच्या भोवतीच ती प्रामुख्यानं राहील. एक युपीए ते युपीएमध्ये सहभागी होणारे घटक पक्ष आणि दुसऱ्या बाजूनं एनडीए ते एनडीएमध्ये सहभागी होणारे घटक पक्ष. याशिवाय काही महत्वाची राज्याशी संबंधित असलेले असे काही राजकीय पक्ष आहेत की ज्यांचं त्या राज्यातलं शक्ती स्थान हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि त्यांची संख्यासुद्धा निवडणुकीच्या नंतर दुर्लक्ष करण्यासारखी नसतात. कदाचित त्यांच्या संख्येचं सहाय्य हे उद्या नवीन सरकार बनेल ते बनवण्याच्या साठीसुद्धा मुलाच ठरायची शक्यता नाकारता येईल. निवडणूक अलीकडच्या काळामध्ये सुदैवानं आपल्या देशामध्ये निवडणुकीची प्रक्रिया अतिशय शांततेने आणि संयमानं होतं तर तेच वातावरण आता देशामध्ये आहे. तर या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य कदाचित आपल्याला बघायला मिळेल की नवीन मतदार जो आहे तो मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि त्या नवीन मतदाराच्या संबंधीचा त्याचा निर्णय हा जी राजकीय शक्ती प्रभावित ठरणार आहे ती प्रभावित ठरण्यामध्ये त्यांचा फार मोठा हातभार लागण्याची शक्यता आहे. माझ्यासारख्याची अपेक्षा एकच आहे की युपीए आणि युपीएला शक्ती मिळवण्याचा आनंद आहे पण या देशाला अशा परिस्थितीमध्ये अतिशय स्थिर स्टेबल शक्तिशाली सरकारची आवश्यकता आहे. ज्या परिस्थितीतून अर्थव्यवस्था जाते ती अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्यासाठी स्टॅबिलिटीची गरज आहे आणि माझा 100% विश्वास आहे की या देशाच्या आम्हाला राजकारण्यांच्यापेक्षा सुद्धा या देशाचा मतदार हा अधिक शहाणा आहे आणि ते म्हणून लार्जेस्ट देशाचा इंटरेस्ट म्हणून तो एक स्टेबल गव्हर्नमेंट या ठिकाणी देईल. राज्यामध्ये काँग्रेस विरोधी एक लाट आहे. युपीए सरकारच्या विरोधात सगळं वातावरण आहे. स्थिर सरकार येतात तर दुसरा पर्याय लोक शोधतील तुम्ही म्हणतात. मला स्वतः अशी लाट आहे असं वाटत नाही. साधी गोष्ट अगदी त्याला लहानसं उदाहरण देतो मी काही ते फार मोठं उदाहरण नाही पण जे शुल्लक उदाहरण फक्त महाराष्ट्रातलं. महाराष्ट्रामध्ये 4 निवडणुका झाल्या 2 महानगरपालिकेच्या आणि 2 जिल्हा परिषदेच्या. त्या 4 निवडणुकीमध्ये अशी विरोधी लाट कुठे दिसली नाही. याउलट या राज्यामध्ये सत्तेवर असलेले जे 2 पक्ष आहेत त्या 2 पक्षाच्या बाजूनेच लोकांनी कौल दिलेला होता आणि त्याचे आणखीन त्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की गुजरातच्या सीमेवरची निवडणूक होती
आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रिन्सिपल करेस्पॉन्डंट आशिष जाधव आता आपल्या सोबत आहेत. आशिष, अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर पवारांनी भाष्य केलेलं आहे, काय काय वैशिष्ट्य सांगता येतील आणि काय काय महत्वाचे मुद्दे सांगता येतील? रेणुका, शरद पवारांनी अनेक स्पर्श केलेला आहे. विशेषतः ही जी 2014 ची लोकसभा निवडणूक आहे, ही लोकसभा निवडणूक अनेक अर्थांना महत्वाची आहे. यामधून आशिष यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण आपण पुन्हा एकदा बघतोय शरद पवार यांनी कोणकोणते महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. आपल्याला माहितीये माजी मेमन आणि शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरलेले आहेत राज्यसभेसाठी, आणि त्यांनी असं देखील म्हटलंय की राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध व्हावी असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे. पण त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलंय की अनेक जण अस्वस्थ आहेत, त्यामुळे आणखी एखादा अपक्ष रिंगणात येऊ शकतो अशी शक्यता देखील शरद पवार यांनी व्यक्त केलेली आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. राहुल गांधी यांनी आज वर्धा भेटी दरम्यान सेवाग्राम इथल्या महात्मा गांधींच्या